या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर. शेळ्या चारायला गेलेल्या कवठे तालुका उत्तर सोलापूर गावच्या महिला सरपंच जैतून बी शेख वयवर्ष 60 या बुधवारपासून बेपत्ता झाल्या आहेत. सलगर वस्ती पोलीस त्यांचा शोध घेत आहेत पण अद्यापही त्यांचा पत्ता लागलेला नाही. पावणे 5 वर्षापूर्वी गावच्या सरपंच पदाची जबाबदारी जैतून बी शेख यांच्या खांद्यावर आली. बुधवारी त्या शेळ्या चारायला घेऊन गेल्या होत्या. दुपारी 12 सुमारास त्या बेपत्ता झाल्या. त्यांच्या पतीसह 2 मुलांनी त्यांचा इतरत्र शोध घेतला, नातेवाईकांकडे चौकशी केली तरीही त्या ठिकाणी ते आल्या नसल्याचं नातलगांनी सांगितलं. विहिरीत पडल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्या विहिरीतील सगळे पाणी उपसले पण काहीच हाती लागलं नाही. त्यांना पती, 2 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मुलांनी पोलिसात धाव घेतल्यानंतर सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन मंद्रुपकर यांनी जैतून बी यांचा शोध सुरू केला. कुटुंबातील सदस्यांचे जबाब घेतले. आठवडा महिन्यापूर्वी कौटुंबिकरणातून काही वादविवाद झाले होते का, गावातील कुणाशी भांडण होतं का याची माहिती घेतली पण पोलिसांना ठोस असं काहीच मिळालं नाही. बेपत्ता महिला सरपंचाच्या शोधासाठी पोलीस वेगवेगळ्या बाजूंनी तपास करतात. त्या मोबाईल वापरत नसल्यानं पोलिसांना त्यांचा शोध घेणं आता आव्हान बनलंय. सलगर वस्ती पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये एक कवठे म्हणून एक गाव आहे. त्या गावामधून त्या गावच्या सध्याच्या सरपंच जैबून बी शेख या 7 दुपारी 12-1 सुमारास आपल्या घरच्या शेळ्या चारण्यासाठी शेतामध्ये गेले होते. तर त्या 2 त्यांच्या शेळ्या परत घरी आल्या. त्यांचा शोध त्यांच्या नातेवाईकांनी घेतला परंतु त्या मिळून आले नाही. संध्याकाळपर्यंत शोध घेतला तरी त्या मिळून आले नाहीत. त्यामुळं त्यांच्या मुलाने सरदार शेखने पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्या मिसिंगबाबत तक्रार दाखल केली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. सर्व गोष्टींची शक्यता लक्षात घेता सर्व बाजूंनी तपास चालू आहे. कौटुंबिक काही कलह झालेला होता का, भांडण झालेलं होतं का त्या दृष्टीने, किंवा सध्याच्या सरपंच असल्यामुळे राजकीय अँगलने देखील तपास करत आहोत. बाकीच्या काही शक्यता लक्षात घेता त्याच्या शेतामध्ये गेलेल्या होत्या. त्या शेताच्या परिसरामध्ये किंवा आजूबाजूचे सध्याचे पावसाचे दिवस असल्यामुळे ओढे, विहिरी यामध्ये देखील सर्चिंग केलेलं आहे. परंतु आतापर्यंत त्यांचा काही शोध लागलेला नाही. त्यांच्या घरी जाऊन पोलिसांच्या पथकाने किंवा आम्ही स्वतः देखील जाऊन चौकशी केलेली आहे. घरामधून कुठल्याही प्रकारचं कलह किंवा भांडण झालं नसल्याचं सांगण्यात आलं नाही. तरी देखील बाकी शक्यता लक्षात घेता अजून वेगळ्या पद्धतीने किंवा गावातील ग्रामस्थ असतील त्यांच्याकडून माहिती काढून त्या अँगलने तपास करण्याचा प्रयत्न चालू आहे. सध्याच्या सरपंच असल्यामुळे आमचं नागरिकांना हे आव्हान आहे की जर या जैतून बी शेख गावच्या सरपंच जर कोणाला आढळल्या किंवा त्यांच्याबाबत काही माहिती मिळाली तर आपण सलगर वस्ती पोलीस स्टेशनला किंवा कवठे गावातील ग्रामस्थांशी संपर्क केला तरी देखील चालेल. तपास कामात काय कोणावर शंका काय आढळून आली सर? नाही, कुठल्याही प्रकारची शंका कुणी उपस्थित केलेली नाही. त्यांचं वय 60-62 आहे, वयस्कर आहे आणि अशिक्षित देखील आहे. त्यांच्याकडे मोबाईल देखील नाही. त्यामुळे तांत्रिक तपास करायचा म्हणलं तरी तांत्रिक गोष्टींचा मला त्यामध्ये काही फायदा करून घेता येणार नाही. मोबाईल असतो तर आपण त्या गोष्टीने थोडासा तपास करू शकतो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.